इतिहास आहे. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या विश्वामध्ये छोट्या छोट्या चुका देखील कदापि माफ केल्या जात नाही. सहजपणे आम्ही म्हणतो, मोठ्या मोठ्या देशांमधील छोट्या छोट्या चुका माफ केल्या जातात, पण क्रिकेटमध्ये छोटी चुकीला देखील माफी नाही आहे. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही. बॉल मैदानाच्या बाहेर, चार धावा. शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल आहे. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस कोललंय, समोर बॅट आडवी केली, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम शिवप्रेमी तळवळी या संघाची धावसंख्या धावपालकावर आतापर्यंत 9 धावा. दहा धावा धावपालकावर आहेत. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सकाळचं सुंदर वातावरण या ठिकाणी अनुभवलं, तदनंतर दुपारची देखील आपण चांगली चांगली घमासानं पाहायला मिळाली, पण त्यानंतर या सायंकाळच्या वातावरणामध्ये कोणता सामना कोणत्या ताकदीचा पाहायला मिळेल ही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. 4:11 होत आहेत. वाईड यॉर्कर, क्या बात आहे, क्रिकेटचं क्षेपणास्त्र अपील आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आहे. हा प्रकार बॉल संधी होती फलंदाजाला खेळण्याची, पण इथे काय घडलंय, अपील आणि उत्साह पाहायला मिळतोय विकेट किपरच्या माध्यमातून. निर्णय यायचा बाकी आहे. टीमची टोटल स्थिरावलेली आपण पाहू शकाल धावपलकावर. आतापर्यंत 10 धावांची मुहूर्त उमटवलेली आहे. ऑफिशियल इथे गोलंदाजांवर ऑब्जेक्शन आहे. व्यवस्थापन समिती आपण देखील सज्ज व्हा, थर्ड अंपायर आपण देखील रेडी व्हायचंय. गोलंदाजांवर ऑब्जेक्शन आहे. हॅलो, चांगला बॉल आहे. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी तळवळी या संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 10 धावा. सुरुवात चांगली म्हणावी लागेल, कारण एक सुद्धा विकेट गमावली नाही. पॉवर प्लेचं षटक संपलं. सूरज दुसऱ्या षटकासाठी येत आहेत आकाश इलेव्हन महासंघाच्या वतीनं. मागील सामना दोन्ही संघांना चांगल्या पद्धतीने जिंकून या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेला संघ आपण पाहू शकाल. 4:13 होत आहेत. मित्रांनो, वेळ वाचवा. रॉकी सर, आपण सातत्याने सूचना द्या, वेळेचं नियोजन करा, कारण वेळ महत्वाची गोष्ट आहे. सूर्य आमच्या तुमच्या कोणत्या अप्सरेसाठी थांबणार नाही आहे, तो निघून जाणार त्याच्या घराकडे, म्हणून वेळ महत्वाची, तुमच्यासाठी ही व्यवस्था आहे. धावसंख्या 10 धावा. होरपीच बॉल उंचच हवेमध्ये, चेंडू तरंगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू खाली, फिल्डर प्रयत्न अंती परमेश्वर म्हटलं जातं ना, परंतु इथे प्रयत्न थोडे कमी पडले. चांगलं क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप, 2 धावा मिळतील बॅटिंग करणारा टीम शिवप्रेमी तळवळी या संघासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा जेव्हा घ्यावं त्या त्या वेळेला मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्रोत जागा व्हावा, ती शक्ती ते स्फुरण चढावं याच अनुषंगाने नाव आहे शिवप्रेमी तळवळी. हलक्या हाताने चेंडू फेकलाय, बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, थांबणार नाही बॉल. हार्दिक पांड्या स्टँडला दिली सलामी, हा बॉल मैदानाच्या बाहेर, षटकार. रिप्ले ऍक्शन तुम्ही स्क्रीनवर.
अवे फ्रॉम द बॉडी. प्रवीणजी विशे सरांचा इशारा आला, या सीटचा वाईट बॉल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. शिवप्रेमी तळवली संघाची धावसंख्या धावपलकावर 19 धावा. हे षटक अतिशय महागडे ठरताना पाहायला मिळते, कारण आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजनं. चांगले चांगले मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. अपील सुरक्षित असतील फलंदाज. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल कोण? सगळ्यांना उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. अनेक साऱ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. हे वेगळे पण आहे. सुनीलजी माळी साहेब, त्याचबरोबर सन्मान्य नकुलजी भांडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण 110 सदस्य. हा प्रकार बॉल होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला तिकडे फिल्डर. क्या बात आहे, कोण म्हणेल वी कांट क्लिप वन हँड विथ अ वन हँड. एका हाताने टाळी वाजत नाही, पण इथे एका हाताने झेल पकडला गेला. क्या बात आहे, क्रिकेटमध्ये या प्रकारचे झेल पकडाल तर विजयाचे दरवाजे आणि विजयाचे रस्ते तुम्हाला सातत्याने खुले होताना पाहायला मिळतील. पकडला झेल, धक्का लागेल टीम शिवप्रेमी तळवली संघाला. सतीश बॅक टू द डगआउट. संकट आली त्या प्रत्येक संकटांना निधड्या छातीनं सामोरं जाण्यासाठी मावळ्यांनी हाच भगवा खांद्यावर घेतला. उरावर शिरावर जगदंब जगदंब हर हर महादेवचे बोल. आणि तदनंतर 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा पार पडला गेला. फक्त आणि फक्त निष्ठेच्या बळावर हा भगवा शिवर्याचा, ताकदीचा, शक्तीचा आहे. आणि हाच भगवा खऱ्या अर्थानं फडकवण्याचं काम या भगवा चषक सन 2023 वतीनं केलं जात आहे. व्हाईट बॉल, एक सिंगल मिळाली. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावपलकावर 20 धावा. एक विकेट गमावलेली आहे. स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे का पाहावं लागेल. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. आणखी एक धक्का लागेल टीम शिवप्रेमी तळवली संघाला. फलंदाज होईल बाद. चांगला पाहायला मिळाला असता, परंतु पाहू शकाल जितकी उंची होती ना तितका अंतर मात्र चेडू गाठू शकला नाही. फलंदाज होत आहेत बाद. धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. शिवप्रेमी तळवली संघ थेंबे थेंबे स्थळेसाचे पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 10. दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 10. एकंदरीत 20 धावा. धावपलकावर 2 विकेट्स गमावलेले आहेत. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज टीम आकाश इलेवन महासंघाच्या वतीनं. सुंदर मैदान, सुसज्ज मैदान. दिवाळीच्या वेळेला आम्ही अंगणामध्ये रांगोळी सजवावी त्याच अनुषंगाने मैदान सजवलंय. सन्मानीय सुनीलजी माळी साहेब, नकुलजी भांडे या 2 व्यक्तिमत्वांनी, त्यांच्या संपूर्ण साथीदारांनी. चर्चा होत राहील भगवाच्या शक 2023 ची, पण मैदानाच्या आतमध्ये यू मिस अँड बॉलर विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडी गोल, क्लीन बोल. जय मी तर म्हणेन शिवप्रेमी तळवली संघाच्या वतीनं आपण पाहू शकाल मोरेश्वरनं थोडंसं नाराज केलंय. 4 चेंडू खेळलेत, 1 सुद्धा धाव त्यांच्या नावावर नाहीये. राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले या ठिकाणी पाहू शकाल. परंतु एका बाजूला पाहिलं तर आकाश इलेव्हन महासंघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा द्विगुणित होताना पाहायला मिळतोय. अशा अपेक्षा आणि आकांक्षा यांचं ओझं मी तर म्हणेन थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं, कारण आत्तापर्यंत 3 विकेट्स मिळवल्यात आकाश इलेव्हन महाजिया संघानं. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. दिवसभर तुम्ही किती सामने जिंकलात, कसा खेळ केला, याहीपेक्षा ॲट दिस मुमेंट हा सामना कसा खेळता, या सामन्यावर किती विजय मिळवता, यावर तुमचं भविष्य ठरलेलं आहे. की देखेंगे आज की शाम किसके नाम, आजचा दिवस कोण गाजवेल, व्हाट विल हॅपन नेक्स्ट, हु विल विन दिस मॅच, सगळं काही प्रश्न अनुत्तरित आहे.
आणि जिथे अनुत्तरित असतं सस्पेन्स असतं तिथे सगळी हाऊसफुल पाहायला मिळते. इथे बॅट आडवी केली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. या स्पर्धेची शोभा आज खऱ्या अर्थानं सकाळपासून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सजली गेली आणि आणखी एका मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. अग्रीसेना मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय श्रीमान महेशजी भगतसाहेब यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर असोसिएशनचे सरचिटणीस सन्माननीय तानाजी लिये साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील तानाजी लिये सर या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. दिलगिरी व्यक्त करू की आपल्या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील बोलण्यासाठी आपण इन्व्हाइट आणि पाचारण केलं, पण वेळ नसल्या कारणानं आम्ही देखील उपस्थित राहू शकलो नव्हतो. त्याबद्दल आम्ही आपली मनस्वी माफी मागतोय आणि आपलं मन सागरासारखं अथांग आहे हे म्हणणं देखील वावगं ठरणार नाही आहे. आलेल्या मान्यवरांचं भगवाचषक सन 2023च्या वतीनं शब्दसुमनाने सहर्ष मनपूर्वक स्वागत. अग्रीसेना मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय महेशजी भगतसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर असोसिएशनचे सरचिटणीस सन्माननीय यांच्या नेतृत्वातून परवा पाहिलं तर खूप मोठी बलाढ्य स्पर्धा मानदोशी येथे पार पाडली गेली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय तानाजी लिये साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर अग्रीसेना मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय महेशजी भगतसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. खूप सारं प्रेम भगवाचषक 2023 वर आपण सर्वजण करतात. काही तास शिल्लक राहिले आहेत 2023 सहर्ष स्वागत करण्यासाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे शिवप्रेमी तळवली विपक्ष आकाश इलेव्हन महाज. या दोन संघांच्या दरम्यान बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय शिवप्रेमी तळवली. एकंदरीत 16 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या इनिंगचा आणि तळवली संघाची धावसंख्या 23, 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत आकाश इलेव्हन महासंघानं चांगली गोलंदाजी केली. राहुल स्टॅकिंग एनवर फुल टॉस बॉल संधी होती स्वीकारली गेली आणि ते राहुल सांगत असताना वेळ खूप झालाय, इट्स माय टाइम आणि बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार. डीजे षटका ठोकला बॅट्समन राहुलनं, त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाला धावांची नितांत गरज आहे. गरज ही शोधाची जन्नी असते आणि त्याच अनुषंगाने खेळ करतोय फलंदाज राहुल. कमबॅक केलंय गोलंदाज साहिलनं देखील. एक तेरी तो एक हमारी आणि आमच्या मराठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. याच अनुषंगाने यापूर्वीचा बॉल फलंदाजांचा आणि यापूर्वीचा बॉल गोलंदाजाच्या नावावर डॉट बॉल. षटक संपलं, एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर शिवप्रेमी तळवली संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 धावा पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये 9 धावा खर्च करतायत गोलंदाज. एकंदरीत 18 बॉलचा खेळ समाप्त. वेळ वाचवा मित्रांनो, 4:23 कंप्लीट होत आहेत. आणखी परिपूर्ण एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, क्वालिफायर राऊंड बक्षीसपात्र फेरी. आणि इथून जात असताना आजच्या सायंकाळी कोण आनंदात जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. मान्यवरांचं शुभागमन झालं. भगवा चषक 2023च्या वतीनं मी रमेश शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. घेऊन जाईन तुम्हाला पुन्हा एकदा क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय रंगात रंगलेल्या या क्रिकेटच्या अद्भुत चमत्कारी कर्तव्याने भरलेल्या दुनियेकडे, जिथं शेवटचं षटक फेकण्यासाठी आकाश इलेव्हन महासंघाच्या वतीनं गोलंदाज सज्ज आहेत सचिन. स्टॅकिंग एनवर मोरेश्वर थोडंसं नाराज केलंय तळवली संघाला, कारण 6 चेंडू खेळलेत, फक्त 1 धाव त्यांच्या नावावर आहे. 24 बॉलचा जर सामना असेल, 4 षटकांचा सामना असेल, त्यामधील 6 चेंडू डॉट असतील तर मात्र ही खूप मोठी धोक्याची घंटा वाजू शकते. सातत्याने तपश्चर्या करावी लागेल धावांची. आंदोलन चालू आहे टीम तळवली संघाचं धावांसाठी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात पॉईंटच्या दिशेला, परंतु एकच सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावपलकावर 30 धावा. 3 विकेट्स गमावत असताना टीम शिवप्रेमी तळवली. येणारं संध्याकाळचं वातावरण आणि काही क्षणात काही तासात येणारा 2024 जानेवारी नवीन वर्षाचं सहर्ष स्वागत. भूतकाळातील चिंता बाजूला सारावी, भविष्याची उज्ज्वल स्वप्न तुम्ही सर्वांनी पूर्ण करावी, याच अनुषंगाने आपणास येणाऱ्या पुढील नवीन वर्षाच्या लक्ष शुभेच्छा. कॅच ड्रॉप
कार्यक्रम संपला, सत्ता गेली, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार धावा मिळतील या बॉलवर चौकार। स्पीडावर मान्यवरांची मांदी आडी, खऱ्या अर्थाने ही शोभा वाढवली जाते मान्यवरांच्या उपस्थितीने, धाडलेली आमंत्रण आणि त्या आमंत्रणाला दिलेला मान, व्यासपीठावर ठेवलेली खुर्ची आणि भरलेल्या खुर्च्या सातत्याने भगवा चषकाची श्रीमंती दाखवते। अनेक साऱ्या मान्यवरांची मांदी आली, कारण प्रेम भिल्लासारखं करणारी दोन व्यक्तिमत्व एमन जोडी, सन्माननीय सुनीलजी माळी सर त्यांच्या समवेत सन्माननीय नकुलजी भांडे सर, या दोन व्यक्तिमत्वांनी हा सुंदर शामियाना या स्पर्धेच्या वतीनं उभा केला आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। शेवटचा षटक मार्गस्थ आहे, इथे ताकदीचा पुरेपूर वापर, हाफ ट्रॅकवर बॉलवर पूल कसं करावं हिटमॅन रोहित शर्मा कडून शिकावं, आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पूलचं चालतं बोलतं विद्यापीठ ठोकलाय, आणखी एक ब्रँडेड क्वालिटीचा पूल, पॉवरफुल षटकार। काही गीतं आली, काही गाणी आली, आली तशी निघून गेली, पण आज ज्या ताकदीनं ज्या स्वरबद्धतेनं ही गीत या संपूर्ण चषकाचं टायटल सॉन्ग गायलं गेलं त्याच ताकदीनं आजही वाजत राहतं ही महत्त्वाची गोष्ट आहे। धावसंख्या 6 पुढे सरकली, 40 धावा धावपलक्यावर, माफ करा चौकार आलाय, षटकार होता, इथे फलंदाज होतील बाद। आंबेडे खुर्द आयोजित भगवा चषक 2023, 40 धावा धावपलकावर, 4 विकेट्स गमावल्यात शिवप्रेमी तळवली संघानं, साई नवीन फलंदाज, परंतु मोरेश्वर अतिशय नाराज करताना पाहायला मिळतोय, 7 चेंडू खेळले, 2 धावा त्यांच्या नावावर आहेत, वेळ देखील भरपूर घेतलाय, स्टील 1 गो, शेवटचा बॉल शिल्लक आणि ऑब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, शेवटचा बॉल डॉट, 4 षटकं संपली, 4 षटकांच्या समाप्तीनंतर आकाश 11 महासंघाच्या विरोधातली टीम आपण पाहू शकाल, शिवप्रेमी तळवली या संघाची धावसंख्या धावपलकावर 40 धावा, विजयासाठी आकाश 11 महासंघाला बनवायच्या 4 षटकांनी 41 धावा। कमिटी मुरबाड तालुका, ॲडव्होकेट सर्वानी महेशजी भगत साहेब उपस्थित आहेत, तालुका अध्यक्ष साहेबांना विनंती केला आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे जिथे आपला यथोचित मान सन्मान केला जाईल। मी नकुलजी भांडे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अग्रिसेना कमिटी मुरबाड तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट महेशजी भगत साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर लगेचच करायचा आहे। खरंतर भगत साहेब आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपला या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तदनंतर क्रिकेट असोसिएशनचे युवा अध्यक्ष सन्माननीय तानाजी लिये साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी रवींद्रजी गडगे आपणास विनंती केला आपल्या शुभ हस्ते तानाजी लिये साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे। खरतर युवा अग्रिसेना तालुका अध्यक्ष सन्माननीय तानाजी भाऊ लिये, एक गोड व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणायला हरकत नाही आहे। तदनंतर शहर प्रमुख सन्मानीय सुरेशजी गोंधळी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी विनंती करेल प्रशांतजी गडगे आपणास की आपल्या शुभ हस्ते सन्मानीय
सुरेशजी गोंधळे शहर प्रमुख साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. भगवा चषक 2023 वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर संघटक सन्माननीय रवींद्रजी कराळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रवींद्रजी कराळे आपणास देखील विनंती, आपण देखील समोर या, आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय रवींद्रजी कराळे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर सरचिटणीस सन्माननीय राकेशजी भुंडेरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय राकेशजी भुंडेरे आपणास विनंती, आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे. राकेशजी भुंडेरे साहेब सरचिटणीस त्यांचा देखील सन्मान भगवा चषक 2023 वतीने आम्ही या ठिकाणी करतोय. आपला अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवतोय असं म्हणणं वावगं नाही आहे. आपण आलात, आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर मी विनंती करेल अग्रिसेना कमिटी मुरबाड तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट महेजी भगत साहेब, भगवा चषक 2023 आपलं मनोगत आणि आपल्या शुभेच्छा आम्ही आम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत. हॅलो, नमस्कार. आज या ठिकाणी आपण ज्या अभूतपूर्व भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या सामन्यांचं इथे आयोजन केलेलं आहे त्या सामन्यांसाठी उपस्थित आजच्या या सामन्यांचे प्रमुख आयोजक सुनील माली क्रिकेट असोसिएशन आंबेले मुरबाड तालुक्यामध्ये. सुनील माली हे नाव आपण बघितलं तर क्रिकेट आणि सुनील माली हे एक समीकरण तयार झालेलं आहे. आणि आमचे नकुलदादा भांडे त्यांच्यासोबतच, म्हणजे ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की या मुरबाड तालुक्यातील जो ओराम क्रिकेट सामने आहे त्या क्रिकेट सामन्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान या दोन व्यक्तिमत्वांनी इथे लाभून दिलेले आहे, प्राप्त करून दिलेले आहे. मी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबेळे व सुनील माली क्रीडा असोसिएशनच्या सर्व सभासदांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ह्या अशा अभूतपूर्व अशा क्रिकेटच्या सामन्यांचं इथे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर आज आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची देखील संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आगरी सेनेच्या वतीने, आगरी समाजाच्या वतीने या संपूर्ण आयोजक टीमचं मी इथे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. व उपस्थित सर्व ज्या स्पर्धक आहेत या स्पर्धकांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि निर्विवाद असे सामने इथे चालू आहेत आणि अशाच प्रकारचे शेवटच्या दिवसापर्यंत ह्या सामन्यांचं आयोजन राहो अशी आमची सदिच्छा आहे. धन्यवाद, आम्हाला पुन्हा एकदा आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खरं तर आपण दिलेल्या शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त केलं ही प्रेरणादायी ठरलं आमच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच, धन्यवाद. प्रेक्षको, मॅच चालू झाली, सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. ऐकत राहा, पाहत राहा भगवा चषक 2023. पुलटॉस बॉल फेकला आहे परंतु अंपायर सांगत असताना नो बॉल, नो प्लस वन, धावा मिळतील या बॉलवर. दोन पहिले सुरुवातीचे दोन चेंडू वाईट फेकले गेले म्हणजे सुरुवात खराब आहे सेकंड इनिंगची. तर धावसंख्या धावपलकावर 4. टार्गेटचा विचार केला तर 4 षटका आणि 41 धावा, पण तो गौरव मागील सामना पाहिला असेल तर याच गौरवच्या बॅटमधनं तब्बल 4 षटकार आणि वाजळी इनिंग त्या गौरवनं साकारली होती. तोच गौरव मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्रोत घेऊन, क्षितिजाच्या पल्ल्याआड जाण्याची झेप जिद्द उराद घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर सज्ज आहे. 4 षटका आणि विजयासाठी 41 धावांची गरज. पहिलं षटक मार्गस्थ आहे. वी शेपमध्ये फटका सजवलाय, बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, डीपमध्ये फिल्डर आहे, चेंडू उचललाय, फेकलाय, थोडीशी फंबलिंग चालवाय, चाचपडणं चालवाय, जीवाच्या आकांताने प्रयत्न केले जात आहेत. 4 षटका आणि 41 धावा. पण म्हणतात ना प्रेक्षको, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही आणि ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही, याच अनुषंगाने खेळ करावा लागेल या सेकंड इनिंगमध्ये. 7 धावा धावपलकावर, 4 षटका आणि 41 धावांची आवश्यकता. खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते टीम शिवप्रेमी तळवली संघाच्या वतीनं. पण एका बाजूला पाहिलं तर आकाश इलेव्हन महासंघ धावसंख्या धावपलकावर 8, 4 षटकं बनवायचे 41 धावा. केवळ एक चेंडू ग्राह्य धरला जाईल, 5 ते 6 चेंडू फेकले गेले परंतु सातत्याने वाईड आणि नोचा भरणा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. पहिल्याच घासाला खडा लागला, त्यानंतरची मेजवानी कशी कम्प्लीट करावी हा प्रश्न मात्र या मॅचमध्ये पडलाय शिवप्रेमी तळवली संघाच्या गोलंदाजांना. 8 धावा धावपलकावर योग्य ट्रॅकवर आपली गाडी आणत असताना पाहू शकाल आकाश इलेव्हन महाज.
सलामीच्या जोडीची जर विचार केला तर गौरव एक चेंडू खेळला, एक धाव त्यांच्या नावावर आहे. अभयचा विचार केला, एक चेंडू खेळलाय, दोन धावा त्याच्या नावावर आणि पाच अतिरिक्तच्या धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. इथे काय घडलंय, आवश्यकता नव्हती आणि मोठा खेळाडू या स्थितीला विद्यमान स्थितीमध्ये स्वस्तामध्ये होतोय बाद. डबल माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळाले, माइंड सेट नव्हतं, खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईटला, फटका फसला. अभय बॅक टू द डगआउट. अभय मैदानाच्या बाहेर आणि जयवंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अशा ज्या मावळतीला निघून चालल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या पुन्हा एकदा उगवतीला येताना पाहायला मिळत आहे. टीम शिवप्रेमी तळवळी संघाच्या चार षटकांनी 41 धावांचं टार्गेट आहे. समर्थकांची गर्दी, कोण जिंकेल हा सामना, जो संघ हा सामना जिंकेल शेवटचा सामना खेळण्यासाठी पुढे पोहोचावं लागेल आणि तो सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी मित्रांनो, 4:36 मिनिटे झाली आहेत, घाई करा. 8 धावा धाव पलकावर, जोपर्यंत गौरव मैदानावर सज्ज आहे ना तोपर्यंत डगआउटला टेन्शन नसेल. पुन्हा एकदा वाईड बॉल, सातत्याने वाईड बॉल फेकले जात आहेत, याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. आवश्यकता नाहीये वाईड बॉल फेकण्याची, आवश्यकता नाहीये नो बॉल फेकण्याची, पण म्हणतात स्वतःहून कोणताही गोलंदाज नो बॉल वाईड बॉल फेकणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमधील मनोवैज्ञानिक दबाव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या स्थितीला जाणवते. अलॉंग दी कार्पेट खेळले, फटका चांगला, एक सिंगल मिळाली. टीमची टोटल धावपलकावर 10 धावा, विजयाचं अंतर पाहिलं तर विजयासाठी अजून 31 धावांची आवश्यकता आहे टीम आकाश इलेव्हन महाजिया संघाला. आणि चेंडूंचा विचार केला तर तब्बल 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 21 चेंडू आणि बनवायचे आहेत 31 धावा. समीकरण जेमतेम आहे, विजय दृष्टिक्षेपामध्ये दिसतोय टीम आकाश इलेव्हन महाजिया संघाला, पण क्रिकेट आहे, कधी कोणती वळणं कुठे पाहायला मिळतील सांगता येणार नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. स्टार्टिंग एंडवर गौरव, एक मोठा सितारा, छोटा पॅकेट, बडा धमाका. विश्वास नसेल तर पुन्हा एकदा पाठीमागे वळून पहा की याच खेळाडूनं आजच्या दिवसामध्ये तब्बल 4 षटकार आपल्या संघाला धावांची गरज असताना ठोकले होते आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील हाच खेळाडू बनला होता. 21 धावा, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, क्या बात आहे, क्रिकेटची नजाकत पाहायला मिळाली. वेगाला फक्त दिली दिशा आणि बॉल निघून गेला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि सांगत असताना बॅट्समन गौरव टीम शिवप्रेमी तळवळी संघाला, ये तो मेरे बाय हात का खेल है. बॉल मैदानाच्या बाहेर, चौकार 4. डीजे काय खेळ केला जातोय बॅट्समन गौरवच्या माध्यमातून. कोण म्हणतंय क्रिकेटला फक्त उंची कमी असेल, उंची अधिक असेल तर पोषकता निर्माण होते. आज उंचीला कमी असलेल्या गौरवनं क्रिकेट विश्वाला सांगितलेलं आहे, उंची जरी लहान असेल तरी कीर्ती उज्ज्वल करणारी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आणि समोर स्क्रीनवर पाहू शकाल टाळ्यांचा कडकडाट होतोय महासंघासाठी. समर्थक त्या ठिकाणी सज्ज आहेत. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम ही वाहिनी केली जाते आणि करते. आपण पाहू शकाल सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणारी वाहिनी. जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, गाव पातळीपासून थेट जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून राज्याच्या बाहेर आणि राज्यापासून देशापर्यंत, देशाच्या बाहेर पोचणारी ही वाहिनी आपण पाहू शकाल 10 क्रिक लाईव्ह. कुणालजी म्हात्रे स्वतः फाउंडर आहेत आणि स्वतः खऱ्या अर्थानं सर्वे सर्व आहेत. सकाळच्या वातावरणामध्ये त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावपलकावर 20, विजयाचं अंतर पाहिलं तर 21 धावांची गरज आणि बॉल शिल्लकात 18 चेंडू 21 धावा. समीकरण सोपं, जयवंत स्ट्राइकिंग एंडवर आहे. प्रश्न पडला असेल शिवप्रेमी तळवळी संघाच्या गोलंदाजांना की या जोडीला कसं फोडायचं. एक विकेट जरी गमावली असेल तरी मात्र इथून थोडंसं टेन्शन वाढलं असेल शिवप्रेमी तळवळी संघासाठी. स्क्रीनवर दस्तूर खुद्द सुनीलजी माळी सर, त्यांच्या समवेत नकुलजी मांडे सर, आलेल्या मान्यवरांचं सातत्याने त्यांच्याशी चर्चा आणि हितगुज साधत असताना ही दोन गोड व्यक्तिमत्व. जाऊ मॅचकडे. शेवटच्या 18 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. अभूतपूर्व नियोजनाच्या माध्यमातून प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर प्रेमात पडावं
इतकं सुंदर गोल मैदान हे वर्षानुवर्ष सजत राहिलेलं आहे। चला सामन्याला मित्रांनो सुरुवात करा। चार बाजून 40 मिनिटे होत आहेत। 18 बॉल 21 धावा। इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। या प्रकारचे डॉट बॉल शिवप्रेमी तळवली संघाला पुन्हा एकदा या मॅचला जिवंत करतील, शंका नाही आहे। पण गौरव ज्यांना आज संपूर्ण दिवसभर इम्प्रेस केलंय, आकाश इलेव्हन महासंघाच्या सर्व समर्थकांना तो खेळपट्टीवर सज्ज आहे। हा प्रकार बॉल, बॅट आडवी केली, थांबणार नाही। आणि ज्या दिशेला सूर्य चाललाय त्या दिशेला आम्ही देखील पोहोचणार। मावळ त्या सूर्याला आशीर्वाद घेणार ना मग टाटा बाय बाय करणार। बॉल मैदानाच्या बाहेर, जयवंतच्या बॅटमधनं तडाखा, षटकार। डीजे शिवप्रेमी तळवली संघाचे गोलंदाज मनातल्या मनात म्हणत असतील, हे जिंदगी जितनी चाहे उतनी नचा, लेकिन गाणे तो अच्छे बजा। टीमची टोटल 6 पुढे सरकली। धावसंख्या धावपलकावर 26 धावा। विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता आहे टीम आकाश इलेव्हन महाजा संघाला। आणि बॉल शिल्लक आहे तब्बल 16 चेंडू 15 धावा। विद्यमान स्थितीमध्ये चाललेली बॅटिंग सांगत असताना आम्ही वेळ देखील वाचू की काय काय घडेल या मॅचमध्ये। विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन मी तर म्हणेन शिवप्रेमी तळवली संघासाठी उर्वरित आहे। एकमेव लाईफ लाईन आहे आणि त्या लाईफ लाईनचं नाव आहे डॉट बॉल किंबहुना विकेट टेकिंग बॉलिंग। परंतु नाही, समोरच्या दिशेला लॉफ केले, बॉल निघून चाललाय। द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अँड वीरेंद्र सेहवाग स्टँडला दिली सलामी। बॉल मैदानाच्या बाहेर, रन्स मिळतील 4, चौकार। टीमची टोटल धावपलकावर 30, विजयाच्या अति समीप आलेली टीम आकाश इलेव्हन महाज। इथे एज लागली की काय, उर्वरित काम विकेट किपरनं केलंय, फलंदाज होईल बाद। परंतु याचे पडसाद पुढे किती उमटतील हे पाहणं गरजेचं आहे। विकेटचं पतन जयवन मैदानाच्या बाहेर। देखील हॉटेलची तुम्ही कधीतरी भेट द्या। बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर। या बॉलवर देखील रन, 4, चौकार। जवळपास सामना फिनिश होण्याची चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण बॉल शिल्लक आहे 13 आणि बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 7 धावा। एका तासामध्ये जर 15 किलोमीटर अंतर पोहोचायचं असेल तर गाडीला जास्त त्रास द्यायचा नाही, हळुवारपणे पोहोचायचं आणि ते काम आपण पाहू शकाल। यानंतरचा काळ आकाश इलेव्हन महासंघासाठी रस्ते खुले होताना पाहायला मिळत आहेत। फटका चांगलाय, जबरदस्त स्ट्रोक, एक टप्पा घेऊन बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। 2 षटकांचा खेळ संपला, 41 धावांचा पाठलाग करणारी टीम आकाश इलेव्हन महाज या संघाची धावसंख्या धावपलकावर तब्बल 38 आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज। बॉल शिल्लक 12 अर्थात 2 षटक। रॉकी सर सूचना द्या आणि सामन्याला लगेच सुरुवात करा। तळवली संघ कर्णधार आपला गोलंदाज लगेच निवडा, क्षेत्ररक्षण लावा आणि सामन्याला सुरुवात करा। 12 बॉलचा खेळ शिल्लक, विजयासाठी फक्त 3 धावांची गरज। काय खेळ केलाय, वाखाणण्याजोगी बॅटिंग आपण पाहू शकाल सेकंड इनिंगमध्ये आकाश इलेव्हन महाजा संघाने केली। 4:44 होत आहेत, आपण ऐकत आहात भगवा चषक 2023 स्पर्धेचा पहिला दिवस। आणि आपल्या राजेशाही थाटामध्ये सामना गेला फिनिश। बॅट्समन गौरवच्या बॅटमधनं विजयाचा झाला शंकनाद, सामना जिंकला टीम आकाश इलेव्हन महाज या संघानं। हार्दिक अभिनंदन टीम महाज, हार्डलक टीम शिवप्रेमी तळवली, आपण देखील या स्पर्धेमध्ये खेळलात, आपलं देखील तोंड भरून कौतुक।
हॅलो तिकडे जो बॉल गेलाय तो द्यायचा आहे मित्रांनो, आणि लगेचच मॅन ऑफ द मॅच दिली जाईल, लगेच नाणेफेक केली जाईल. 2 मिनिटांमध्ये सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत.